शिंदे आणि ठाकरे एकमेकांचं नाव घेत नाहीत मात्र वेगवेगळी विशेषणं वापरून एकमेकांना चिमटे नक्कीच काढतात शिंदेंमुळे सध्या ठाकरे प्रचंड संकटात आहेत डोळ्यांदेखत चाळीस आमदार आणि बारा खासदार सोडून शिंदेंसोबत गेल्यात मुख्यमंत्री पद गेलंय सरकारही कोसळलं आणि अजूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेंकडे जात आहेत म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बापलेक निकराची झुंज देत आहेत आदित्य ठाकरे तर पायाला भिंगरी लावून फिरत आहेत जिथं जातील तिथं ते शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना सोलून काढतायत गद्दार वगैरे शब्द वापरून शिंदे गटाला झोमणारं बोलतायत त्या तुलनेत उद्धव ठाकरेंनी मात्र अजूनही मातोश्री बंगला सोडलेला नाही इतकं सगळं होऊनही ते एखाद दुसऱ्या कार्यक्रमांशिवाय कुठेच गेले नाहीत नाही, नाही म्हणायला ते कधीतरी मातोश्रीच्या पायऱ्यांवर येऊन पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतायत इतकं सगळं होऊनही ते अजूनही घराबाहेर फारसे पडत नाहीयेत आधीही मुख्यमंत्री असताना ते घराबाहेर पडत नाही असे आरोप होत होते आता पक्ष अडचणीत आलाय ठाकरे शिंदेंवर आणि शिंदे ठाकरेंवर कडाडून टीका करतायत पण शिंदे ठाकरेंविषयी थोडं राखून बोलायचे मात्र आता शिंदेंनी थेट ठाकरेंवरच घाव घातलाय तोही वर्मी लागावा असा पहा काय म्हणाले शिंदे फक्त घरात बसून काहीच होत नाही क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात नेता म्हटलं की त्याने घराबाहेर पडायला हवं कार्यकर्त्यांना भेटायला हवं पण जर नेताच घरात बसून राहिला तर काहीही होत नाही असं एकनाथ म्हटलं आहे खरं तर उद्धव ठाकरे हे घरात बसतात त्यांनीच वर्क फ्रॉम होमचा उपाय जगाला दिला असे अनेक विनोद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यासोबतच शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनीही उद्धव ठाकरे भेटत नाहीत वेळ देत नाहीत असे आरोप केले आहेत त्याचाच धागा पकडून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना घरात बसण्यावरून खोचक टोमणा आहे आता यावर ठाकरेंकडून काय प्रत्युत्तर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल किंवा शिवसेना नेते यावर काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल मात्र शिंदेंनी ठाकरेंना लगावलेला हा टोला याविषयी तुम्हाला काय वाटतं ते? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद